नुसार सालई येथील रहिवासी कुशाल धुलबा मोरे हे व्यवसायाने शेळी पालन करतात. त्यासाठी त्यांनी त्यांच्या घरासमोर मोठा गोठा तयार केला आहे. गोठ्याला जाळीचे कंपाऊंडही केले आहे. 20 जुलैच्या सायंकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी बकऱ्यांना गोठ्यात ठेवले. दरम्यान ते व त्यांचे कुटुंबीय झोपेत असताना रात्री 1 ते 2 वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोठ्याची कंपाऊंड जाळी वाकवून 20 बोकड व 10 शेळ्या असे 30 बकऱ्यांना चोरून नेले. सकाळी उठल्यावर ही बाब लक्षात येताच कुशाल यांच्या पायाखालची जमीन सरकून गेली. त्यांच्या घरच्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. ही माहिती कळल्यानंतर गावातील गावकरी एकत्र आले. कुशाल मोरे यांनी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भाल व अन्य काहींना सोबत घेऊन देवलापार पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असल्याची माहिती कुशाल मोरे यांनी बोलताना सांगितली आहे. मागील काही महिन्यापासून या क्षेत्रात वेगवेगळ्या चोरीच्या घटनांत वाढ झाली असल्याचे कृष्णा भाल यांनी आमच्याशी बोलताना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सखोल तपास करून या चोरट्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.